लक्षात द्या, चार संशयित नागरिकांचे नागपूर येथील प्रयोगशाळेतून आलेले रिपोर्ट निगेटिव्ह निघाले आहे. त्यामुळे सध्या तरी बुलढाणा जिल्हा कोरोनाच्या बाबतीत सुरक्षित समजला जात आहे. 26 मार्च पर्यंत विदेशातून आलेल्या 64 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आज 27 मार्चला एकही नवीन नागरिक निरीक्षणाखाली ठेवण्यात आलेला नाही. मात्र घरीच 14 दिवसांचे निरीक्षण पूर्ण केलेल्या 3 नागरिकांची निरीक्षणातून सुटका करण्यात आली. या प्रकाराचे 3 जण वगळता जिल्ह्यात एकूण 61 नागरिक होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर स्त्री रुग्णालयात 2 व्यक्तींना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सांगळे यांनी दिली आहे.